हाय फ्रेंड्स मुठ जोशी या व्हिडिओमध्ये आपण नगर रचना विभागामध्ये एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पदाचं नाव रचना साहेक असं आहे आणि एकूण एकशे सत्याहत्तर जागा आहेत याची शैक्षणिक पात्रता फॉर्म कधीपासून भरायचे आहेत ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि हे महाराष्ट्र शासनाचं जे नगर विकास मंत्रालय ना त्या मंत्रालयामधील ह्या जागा आहेत पा आणि प्रशासकीय विभागीय पातळीवर ह्या जागा आहेत राज्यस्तरावरची भरती आहे तर ती सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बी पब्लिकेशन पुणे यांनी टी सी एस पॅटर्न प्रश्नपत्रिका वर्गीकरण विश्लेषण हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे आणि या पुस्तकामध्ये टी टी सी एसनं घेतलेले डब्ल्यू आर डी असेल डी व्ही टी म्हणजेच आय टी आय असेल माढा असलेल्या तिन्ही उभारणांचे जे झालेले पेपर आहेत ते विश्लेषणासह दिलेले आहेत आणि ही सुधारित दुसरी आवृत्ती यांनी प्रसिद्ध केलेली आहे आणि ही घेण्यासाठी हा जो व्हॉट्सअपचा नंबर आहे याच्यावर मेसेज करा माझं नाव सांगा तुम्हाला डिस्काउंट मिळेल आणि घरपोच पुस्तक मिळून जाईल तसंच ॲमेझॉन फ्लिपकार्टवरसुद्धा उपलब्ध आहे आणि पुस्तकांच्या दुकानावर सुद्धा हे पुस्तक उपलब्ध आहे तर या ठिकाणी पहा महाराष्ट्र शासन नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागांतर्गत पुणे कोकण नागपूर नाशिक औरंगाबाद अमरावती विभागातील रचना सहायक गट ब अराजपत्रिक म्हणजे क्लास टूचं पद आहे सवर्गातील रिक्तपदांवरील नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावायची सुविधा महाराष्ट्र शासनाच्या अर्बन uh, डॉट महाराष्ट्र डॉट जी वाई डॉट इन uh, व संचालक नगररचना महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या डी uh, टी पी डॉट महाराष्ट्र डॉट जी वाई डॉट इन या संचेतस्थळावर दिनांक एक चार दोन हजार तेवीसपासून म्हणजे एक एप्रिलपासून uh, उपलब्ध होईल म्हणजे एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून अर्ज भरायचे आहेत तसेच सदर जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या अर्बन डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन संचालक नगर रचना महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या डी टी पी डॉट महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट इन या संचेतनस्थळावर उपलब्ध होईल आता अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक कोणता आहे म्हणजे एक एप्रिलला अर्ज भरायला सुरुवात होणार आहे एक एप्रिल ते तीस चार दोन हजार तेवीस म्हणजे तीस एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार आहेत प्रवेशपत्र कधी उपलब्ध होणार आहेत तर सोळा पाच दोन हजार तेवीसपासून प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहेत आणि ऑनलाईन परीक्षेचा दिनांक आहे एकोणतीस पाच दोन हजार तेवीस म्हणजे मे महिन्याच्या एंडिंगलाची परीक्षा सुद्धा होणार आहे पण त्यांनी असं म्हणलं आहे आवश्यकतेनुसार परीक्षेच्या दिनांकाबाबत बदल झाल्यास त्याबाबतचा तपशील संजयच्या स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे परीक्षेची तारीखसुद्धा प्रसिद्ध झालेली आहे का आता हे कॅटेगरीनुसार जागा आहेत पहा एकूण तर भराव्याची पदे आहेत एकशे सत्याहत्तर आणि प्रत्येक कॅटेगरीनुसार जरा आहेत म्हणजे अनुसूचित जाती वगैरे ते सर्व तुम्ही स्क्रीनशॉट काढून हे व्यवस्थित पाहून घ्या आणि याची पी डी एफ मी विठ्ठल जोशी हे जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यानंतरचं पहा जी पात्रता आहे किमान शैक्षणिक पात्रता त्याची माहिती पाहूयात आपण तर रचनासाहेब डट ब अ राजपत्रित किमान शैक्षणिक पात्रता काय दिली त्यांनी तर स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं पाहिजे किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान यामधील मान्यताप्राप्त संस्थेची तीन वर्षाची पदवीता किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक म्हणजे यात हे जे वेगवेगळ्या पदव्या दिलेल्या आहेत त्यापैकी कोणती तरी एक पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग झालेला असेल तरी सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरण्यास पात्र आहात आता वयोमर्यादा मध्ये दोन वर्षाची सूट दिली पडता की उच्च पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे अर्ज करण्याचा दिनांकचं वय कमीत कमी अठरा वर्षे व जास्तीत जास्त चाळीस जास्ती जास्त चा चा वर्षे हे ओपनसाठी आहे आणि जे दुर्बळ घटक असतील म्हणजे डब्ल्यू एस आहे किंवा एस सी एस टीमध्ये त्यांना कमीत कमी अठरा जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्षे राहील त्याच्यानंतर अगोदर शासनाच्या सेवेत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा दहा वर्षांनी शिथिल राहील असं त्यांनी दिलेलं आहे आणि परीक्षा शुल्क ओपनसाठी एक हजार रुपये आहे रिझर्वेशनसाठी नऊशे रुपये परीक्षा शुल्क आहे तर अशा पद्धतीने एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि याची पी डी एफ विठ्ठल जोशी हे जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर उपलब्ध करून दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता जर तुम्हाला तलाठी भरतीसाठी किंवा इंग्लिश ग्रामरसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स लावायचा असेल तर प्लेस्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि तलाठीवरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या तसंच इंग्लिश ग्रामरचा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स उपलब्ध आहे बुद्धिमत्ता चाचण्याचा उपलब्ध आहे मराठी व्याकरणाचासुद्धा उपलब्ध आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच